इचलकरंजीचे सुपुत्र विकास खारगे साहेब माझ्या ऐकण्यात आलेले आहे. त्यांनी इचलकरंजीच्या नगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेतलं. घरची परिस्थिती खडतर असताना सुद्धा त्याला तोंड देऊन त्यांनी मंत्रालयामध्ये अधिकारी म्हणून विराजमान झाले. खरोखरच आम्हाला त्यांचा अभिमान आहे. तसेच UPSC परीक्षेत देशामध्ये 34वा आणि स्टेटमध्ये फर्स्ट रँक मिळून IAS ऑफिसर बनले. तसेच महाराष्ट्रात विविध ठिकाणी जसं चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ॲट नागपूर अँड चंद्रपूर, कलेक्टर ॲट यवतमाळ अँड औरंगाबाद अशा बरेच ठिकाणी ते कार्यरत होते. बरेच मोठमोठे अवार्ड त्यांना प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र यांच्या हस्ते त्यांना मिळालेलं आहे. मी साहेबांना विनंती करते, आम्ही तुमच्या मार्गदर्शनासाठी आतुरतेने वाट बघत आहोत. इचलकरंजी नगराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा मॅडम श्रीमती अलका स्वामी मॅडम, माजी मंत्री महोदय आणि आमदार श्री आवडे साहेब, यापूर्वी खासदार महोदय देखील राजू शेट्टी साहेबसुद्धा येऊन गेले, त्यांची मी या ठिकाणी आठवण करतो. MLA श्री हळवणकर साहेब देखील येणार होते पण त्यांनी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. श्री अशोक स्वामी साहेब ज्यांच्याकडून आम्ही प्रेरणा घेतली, ते भारतीय विदेश सेवेमध्ये जे कार्यरत आहेत ते अनेक देशामध्ये राजदूत म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि सध्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्समध्ये ते सचिव या पदावर कार्यरत आहेत, श्री ज्ञानेश्वर मुळे. की ज्यांनी त्यांच्या कामातून एक वेगळा ठसा आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटवलेला आहे आणि भारताचं नाव जगभरामध्ये केलेलं आहे. त्यांची अनेक पुस्तकं सगळ्यांना प्रेरणादायी अशी असतात. आत्ता सध्याच्या पदभारामध्ये त्यांनी पासपोर्ट सेवा केंद्र अक्षरशः अनेक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि इचलकरंजीमध्ये काही दिवसांमध्ये सुरू करणार आहे, जे ज्यांच्या प्रयत्नामुळे झालेलं आहे असे हे श्री आदरणीय ज्ञानेश्वर मुळे साहेब. आम्ही इचलकरंजी या ग्रुपमध्ये जे प्रमुख आहेत ते न्यायमूर्ती श्री धातरोडे साहेब, श्री राजेंद्र मलावदे साहेब, श्री जाधव, इतर सर्व सन्माननीय न्यायाधीश महोदय ज्यांनी या इचलकरंजीकर आम्ही इचलकरंजीकर ग्रुप चालवण्यामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला, श्री महेश वाघमोडे साहेब, सर्व पोलीस विभागातले विविध अधिकारी, सेल्स टॅक्सचे अधिकारी, सहकार खात्याचे अधिकारी, अनेक विभागातले सर्व आम्ही इचलकरंजीकर या गटातले आमचे सर्व सहकारी अधिकारी मित्र, या ठिकाणी उपस्थित असणारे स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणारे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, त्यांचे पालक, अनेक नागरिक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, प्रतिष्ठित नागरिक प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधी उपस्थित बंधू आणि भगिनी. मला या ठिकाणी अत्यंत आनंद होतोय की या दिवाळीच्या पाडव्याच्या निमित्तानं जसं हातरोटे साहेबांनी सांगितलं की 3:30 मुहूर्तापैकी एक मुहूर्त दरवर्षी असतो आणि विशेषतः या पाडव्याचं महत्त्व असं आहे की एखाद्या गोष्टीचा नवीन वर्ष हे आहे याच्यामध्ये शुभारंभ करायचा असतो, तर कोणत्या चांगल्या गोष्टीचा शुभारंभ आम्हाला करता येईल असा आम्ही विचार करत होतो. तर आम्हाला असा विचार आला की आम्ही सर्व इचलकरंजीकर आहोत की ज्यांनी इचलकरंजीच्या मातीतून आम्ही मोठे झालो, आम्ही विविध पदावर या राज्यामध्ये आम्ही काम करत आहोत, तर आमची ही जबाबदारी आहे की ज्या मातीनं आम्हाला मोठं केलं त्या मातीचं ऋण फेडण्यासाठी काहीतरी आपल्याला करावं लागेल. त्या गोष्टीचा शुभारंभ आपण जर या दिवशी करता आला तर आम्हाला सौभाग्य लाभेल. म्हणून आम्ही सर्वांनी असा विचार केला की आम्ही इचलकरंजीकर या गटाची लॉन्चिंग हे या पाडव्याच्या दिवशी जरी सुट्टीचा दिवस असला तरी देखील आपण करायचं आणि आज आपण ते केलेलं आहे. या ग्रुप तयार करण्यामध्ये प्रामुख्यानं 3 भूमिका आहेत. एक, आम्हाला देखील माहीत नव्हतं की इचलकरंजीतले आपलेच सहकारी जे आहेत, याच गावातले मुलं मुली जे आहेत, अधिकारी आहेत, यांची ओळख आम्हाला देखील नव्हती. सुरुवातीला आम्हाला वाटलं की 25-30 अधिकारी निघतील पण केवळ वर्ग 1 आणि वर्ग 2 अधिकारी यांची संख्या 70 पलीकडे गेलेली आहे. एवढी मोठी संख्या आणि ही संख्या वाढत आहे, बरेच जण सुटलेले आहेत, किमान 100 होतील अशी आम्हाला खात्री आहे. तर एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांचा गट हा आता तयार झालेला आहे आणि आमच्या एकमेकाच्या सान्निध्यामध्ये आम्ही राहू एक चांगलं व्यासपीठ तयार झालेलं आहे. एक व्यासपीठ तयार करायचं, एक बॉन्डिंग तयार करायचं, एकमेकाच्या मदतीला उभं राहायचं आणि आपण ज्या ठिकाणी काम करत आहोत ते अधिक चांगल्या रीतीनं कसं काम करता येईल
राज्यासाठी कसं चांगल्या रीतीनं काम करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचे, हा एक हेतू आमचा आहे, ग्रुप तयार करण्यामागचा आहे. दुसरा हेतू असा आहे की आपण सर्व विद्यार्थी आहात, आपल्या गावातून जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षेमध्ये अधिकारी म्हणून विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत, त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी एक हा कायमस्वरूपी फोरम असावा. आणि आपल्याला देखील कळावं की ह्या व्यासपीठावर बसलेले देखील आपल्यासारखेच आहेत, ज्यांनी मातीला पाय लावला तर त्यांच्या पायाला मातीच लागते, दुसरं काही लागत नाही, असे जमिनीवरनं चालणारीच ही माणसं आहेत. हे जर या व्यासपीठावर असू शकतात, हे जर विविध पदावर असू शकतात, तर आपल्याला हे का शक्य नाही, हा एक आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि कायमस्वरूपी मार्गदर्शन करणारा एक फोरम तयार व्हावा, हा या ग्रुप तयार करण्यामागचा दुसरा हेतू आहे. आणि तिसरा हेतू असा आहे की या गावामध्ये जे काही सार्वजनिक उपयोगी असे जे काही उपक्रम असतील, असे उपक्रम हाती घ्यायचे. तर आज श्री स्वरूप यांनी या ठिकाणी घोषणा केलेली आहे की आम्ही ग्रुपने असं ठरवलेलं आहे की शिक्षण हा विषय पहिल्यांदा घ्यायचा. शिक्षण हे महत्त्वाचं आहे यासाठी, आणि शिक्षण हे दर्जेदार असलं पाहिजे. तर यासाठी नगरपालिकेची एखादी शाळा आम्ही घेणार, दत्तक घेणार, आणि त्याचा दर्जा चांगला होण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार. आम्ही आणखी हेही ठरवलं आहे की आम्ही सर्व अधिकारी वेगळा इंडिपेंडंट प्रोजेक्ट कोणताच घेणार नाही, कारण कुणाला एवढा वेळ नसणार, आपण आपापल्या ठिकाणी काम करत असणार. म्हणून इथल्या ज्या संस्था आहेत, मग ती नगरपालिका असेल, प्रांत कार्यालय असेल, यांच्या मदतीनेच उपक्रम घ्यायचा आणि तो स्ट्रेंथन करायचा, त्याला मदत करायची. म्हणून एखादी आम्ही नगरपालिकेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष महोदया, इथले एज्युकेशन ऑफिसर यांच्याबरोबर चर्चा करू, आणि पुढच्या एका महिन्यामध्ये आम्ही कोणती शाळा निवडायची, नगरपालिकेची शाळा असेल, हायस्कूल असेल, त्या ठिकाणी शिक्षकांना कपॅसिटी बिल्डिंग असेल, त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्ता वाढीसाठी मार्गदर्शन असेल, त्या शाळेमध्ये जे काही पायाभूत सुविधा किंवा बाकी ज्या गोष्टी आहेत त्याचं सहाय्य असेल, त्या शाळेमध्ये विशेषतः मगाशी उल्लेख केला की डिजिटल स्कूल, आता सध्या आपलं डिजिटल एज आहे आपण ऐकलं असेल, आणि काही दिवसापूर्वी माननीय पंतप्रधान महोदयांनी दिल्लीमध्ये आपली औद्योगिक क्रांती, या चौथ्या औद्योगिक क्रांतीचं सेंटर भारतामध्ये आपण सुरू केलेलं आहे. म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमबद्दल आपण ऐकलं असेल, हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम औद्योगिक चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी कार्यरत आहे. याचं एक सेंटर सॅन फ्रान्सिस्को अमेरिकेमध्ये आहे आणि दुसरं सेंटर हे देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये नवी मुंबईला सुरू झालेलं आहे. तर हे डिजिटल एज म्हणजे खरं तर चौथ्या डिजिटल एज हे तिसऱ्या औद्योगिक क्रांतीमधलं आहे. या चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये आपण आता सगळ्या नवीन त्याच्याही पुढे जाऊन आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, ब्लॉकचेन असेल, रोबोट असेल, या सगळ्या गोष्टी किंवा ड्रोन टेक्नॉलॉजी असेल, या सगळ्या गोष्टीकडे आपण चाललेलो आहोत. म्हणजे टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून खूप आपण तसे मागं आहोत, पण तरी देखील डिजिटल एज जरी थर्ड इंडस्ट्रियल रिव्होल्युशनचं असलं तरी देखील त्याच्यामध्ये खूप काही करता येईल. म्हणून आपण असं ठरवलं आहे की आपल्या गावामध्ये सुद्धा टेक्नॉलॉजीचा वापर देखील झाला पाहिजे, तो शाळेपासून झाला पाहिजे. म्हणून जी काही आम्ही शाळा निवडू, ती शाळा ही पूर्णपणे डिजिटल कशी होईल, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना संगणक हाताळता आला पाहिजे, तिथलं शिकवणं जे आहे हे कॉम्प्युटरच्या सीडीच्या माध्यमातून करता आलं पाहिजे, या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण जे काही सपोर्ट आहे तो आम्ही देणार आहोत. तर अशा तिहेरी हेतूने आम्ही हा ग्रुप हा आज या ठिकाणी लॉन्च केलेला आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी काम करणार आहोत. सुरुवातीला आदरणीय खासदार महोदयांनी काही विचार व्यक्त केले, त्यातला एक विचार असा केला होता की आता कार्यरत असणाऱ्या ज्या काही संस्था आहेत, मग ती शासन म्हणून संस्था असेल, लोकप्रतिनिधी म्हणून राजकारण ही संस्था असेल, धार्मिक संस्था असेल, कुठलीही संस्था घ्या, या संस्थेचं विश्वासार्हता वाढवणं हे खरं तर चॅलेंज आहे. आज कुठल्याही व्यक्तीचा माझा या संस्थेवर 100% विश्वास आहे अशी संस्था सापडणं दुर्मिळ आहे. या संस्थेमध्ये काम करणारे ठराविक अधिकारी चांगले असतील, शासनामध्ये मी शासन एक संस्था जर आपण घेतली तर काही ठराविक अधिकारी चांगले आहेत, पण शासनाबद्दल जनमानसामध्ये मत शासन ॲज अ इन्स्टिट्यूशन म्हणून मात्र म्हणावं तशी विश्वासार्हता नाही आहे. असं प्रत्येक संस्थेमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये असं आहे. म्हणून आज आपल्या समोर जे चॅलेंज जर कुठलं असेल तर ही जी ट्रस्ट जी आहे, ही विश्वासार्हता जी आहे, ही विश्वासार्हता वाढली पाहिजे.
त्यासाठी आपण काम करण्याची गरज आहे. म्हणजे लोकांना समजा कळलं ना की नगरपालिकेमध्ये माझा अमुक अमुक प्रश्न आहे, तर मी नगरपालिकेमध्ये गेले की मला न्याय मिळणारच. किंवा शासनाचं अमुक एक कार्यालय आहे, तलाठी कार्यालय आहे, तहसील कार्यालय आहे, वनविभागाचं कार्यालय आहे, कुठलंही कार्यालय, तिथं मी गेलं तर माझा प्रश्न निकाली लागणारच. ही विश्वासार्हता आज तशी नाही आहे. असं वाटतं की अरे शासकीय काम 6 महिने थांब, अशी सगळी वृत्ती आपल्याला दिसते. तर हे बदलण्यासाठी, ही विश्वासार्हता वाढण्यासाठी आपण आज समाजामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन काही सुचक्राची सुरुवात करण्याची गरज आहे. म्हणून हा आमचा प्रयत्न आहे की आम्ही इचलकरंजीकर हा अधिकाऱ्यांचा ग्रुप या संस्थांची, शासन ॲज अन इन्स्टिट्यूशन, शासन एक संस्था म्हणून विश्वासार्हता कशी वाढेल यासाठी आमचा असा प्रयत्न असणार आहे. आज समाजामध्ये आपण दुष्टचक्र हा शब्द ऐकतो. एक गोष्ट सुरू झाली की त्याचा परिणाम दुसरा दुष्ट गोष्ट. म्हणजे एक उदाहरण सांगतो, एखादा मनुष्य जर व्यसनी असेल तर दुष्टचक्र कसं सुरू होतं? तो व्यसनी जर असेल तर तो दारू पिणार, इतर व्यसन करणार, त्याच्या आरोग्यावर परिणाम होईल. आरोग्यावर परिणाम झाला की तो घरातल्या बायका पोरांच्याकडे लक्ष देणार नाही, मारपीट करेल. असं झालं तर ते मुलं शिक्षण योग्य रीतीने घेऊ शकणार नाहीत. आरोग्याच्या असं सगळं दुष्टचक्र सुरू होतं. पण दुष्टचक्र व्हिशियस सायकल असा एक शब्द आहे, त्याच्या विरोधात दुसरा एक शब्द आहे व्हर्च्युअस सायकल, सुचक्र. हे सुचक्र जर आपण सुरू केलं ना तर समाजामध्ये सगळ्यात चांगल्या गोष्टी सुरू होतात. म्हणजे अमुक एक चांगला आहे, मग लगेच त्यापासून प्रेरणा मिळते, दुसरा चांगला करायला लागतो, है ना. आपण ऐकलं असेल की काही चित्रपटांमध्ये सुद्धा आहे की आपण थँक्यू म्हणायच्याऐवजी ती 3 जणांना मदत करा आणि त्यांना सांगा थँक्यू म्हणायच्याऐवजी त्यांनी 3 जण, अशी चेंज जी आहे असं आपण ऐकतो. तर समाजामध्ये आपण प्रत्येकाने इंडिव्हिज्युअली आणि कलेक्टिव्हली सुचक्राची सुरुवात करण्याची आवश्यकता आहे. तर आमचा हा ग्रुप जो आहे, आम्ही इचलकरंजीकर, आमचा असा प्रयत्न राहील की समाजामध्ये शासन नावाची जी काही संस्था आहे त्याच्यामध्ये विश्वासार्हता वाढवण्यासाठी आम्ही एक सुचक्राची कडी बनणार आहोत. त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी मी वैयक्तिकरित्या या इचलकरंजीचा एक सुपुत्र म्हणून किंवा आम्ही सर्वजणच आपापल्या परीने निश्चितपणे प्रयत्न करत असतो, पण ते इंडिव्हिज्युअल स्वरूपाचे प्रयत्न होते. माझ्या बाबतीमध्ये जर मला सांगायचं झालं तर मी ज्या ज्या पदावर गेलो, मी एचएचचा डायरेक्टर होतो त्यावेळी असताना बऱ्याच जणांना माहिती नसेल कदाचित की आपण इचलकरंजी शहराचं पूर्ण ग्राउंड वॉटर जे आहे, भूजल जे आहे, त्याचा अभ्यास शास्त्रीय पद्धतीने केलेला आहे. आणि नगराध्यक्ष मॅडमना मी सांगू इच्छितो की नगरपालिकेला तो अहवाल दिलेला आहे की या शहरामध्ये जे भूजल जे आहे, ग्राउंड वॉटर जे आहे, कुठल्या एरियातलं चांगलं पिण्यायोग्य पोटेबल आहे, कुठल्या ठिकाणचं पाणी भरपूर आहे परंतु पिण्यायोग्य नाही आहे, कुठल्या ठिकाणी पाणी खूप कमी आहे त्या ठिकाणी रिचार्ज करण्याची गरज आहे, असा शास्त्रसुद्धा अभ्यास हा म्हणजे खरं तर GSDA काम जे आहे, ग्राउंड वॉटर सर्वे डेव्हलपमेंट एजन्सी, हे ग्रामीण भागामध्ये असतं. पण आपण म्हटलं चला आपण या पदावर आहोत, काहीतरी नगरासाठी करूया म्हणून खास नगरपालिकेने त्यासाठी निधी पण दिला होता. 7 लाख रुपये निधी दिला, जवळपास 6 महिने तो अभ्यास केला आणि तो रिपोर्ट दिलेला आहे. आणि त्यातून नगरपालिकेची ग्राउंड वॉटरवर आधारित, म्हणजे आता आपण अनेक पिण्याच्या पाण्याच्या योजना आपल्या सुरू आहेत सरफेस वॉटर, पण ग्राउंड वॉटरवर आधारित बैठक घेतली आणि जे काही करता येईल त्या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न आपण केलेला होता नगरासाठी. त्यानंतर आपला IGMचा प्रश्न होता, तो देखील मी जरी दुसऱ्या विभागामध्ये होतो तरी देखील मला प्रयत्न करून IGM आपलं जे हॉस्पिटल खूप मोठं आहे, म्हणजे IGM सारखे हॉस्पिटल हे जिल्हा लेवलच्या हॉस्पिटलपेक्षाही कितीतरी मोठ्या स्वरूपाचं ते हॉस्पिटल आहे, तर त्याचे बरेचसे प्रश्न होते. शासनाकडे ते घ्यायचे प्रश्न होते. या बाबतीमध्ये सुद्धा मला काम करण्याची संधी मिळाली. मी ज्यावेळी MSRTMS म्हणजे ST महामंडळाचा ज्यावेळी मी MD होतो त्यावेळी इथलं ST स्टँड, इथल्या बस सेवा या अधिक दर्जेदार कशा करता येईल यासाठी मला प्रयत्न करता आले. आणि आता वनविभागामध्ये काम करत असताना हे 50 कोटी वृक्ष लागवडीमध्ये इचलकरंजी देखील मागं राहू नये, इचलकरंजी शहर देखील हे हरित शहर असावं यासाठी काम करण्याची मला संधी मिळाली. हे वैयक्तिक स्वरूपाचे जरी प्रयत्न असले तरी आता ही ताकद वाढणार आहे. आता आम्ही 70 जणांचा ग्रुप आहे आणि आय एम शुअर की मी जसं माझी उदाहरणं दिली तशी अनेक उदाहरणं आपापल्या अधिकाऱ्यांची असतील की ज्यांनी गावासाठी केलं असेल. आता निश्चितपणे आम्ही समाज उपयोगी प्रकल्प जे आहेत हे 2 प्रकल्प आम्ही घेणार आहोत. एक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं, जास्तीत जास्त मुलं मुली प्रशासकीय सेवेमध्ये येणं, आणि दुसरं समाज उपयोगी जे प्रकल्प आहेत ते सुरू करणं. त्यातला पहिला प्रकल्प मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आम्ही शाळा दत्तक घेणार आहोत. या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत, स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये बऱ्याच जणांनी मार्गदर्शन केलेलं आहे. मी बऱ्याचशा गोष्टी रिपीट करणार नाही की नवीन काही थोड्याफार गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात त्या मी सांगणार आहे. अभ्यास कसा करावा ते महेशने आपल्याला सांगितलेलं आहे. ज्यांना
UPSC ची सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन, नागरी सेवा परीक्षा ज्यांना द्यायची आहे, की ज्याद्वारे IAS, इंडियन फॉरेन सर्व्हिस, IPS आणि इतर सर्व्हिसेस याची निवड केली जाते, या बाबतीमध्ये काही ब्रॉड गोष्टी मी आपल्याला सांगू इच्छितो. पहिली गोष्ट सगळ्यांनी मनामध्ये हे ठामपणे ठेवलं पाहिजे की मला ही हे शक्य आहे. सुरुवात इथूनच होतं की UPSC, IAS असेल, इंडियन फॉरेन सर्व्हिस असेल, IPS असेल, हे काही आपल्या आवाक्याचं नाही आहे, हे आपला भागच नाही, हे आपल्या जमणारच नाही, यासाठी इंग्लिश माध्यमातूनच शिक्षण घेतलं पाहिजे, हा शहरीच असला पाहिजे, घरचं खानदान चांगलं असलं पाहिजे, आर्थिक परिस्थिती चांगली असली पाहिजे, असे बरेचसे चुकीचे ग्रह हे आपल्या मनामध्ये असतात. तर असं बिलकुल काही नाही. यापैकी इथं असलेले सगळेजण आम्ही त्याच्यासाठी आम्ही आपल्यासाठी उदाहरण आहोत की घरची परिस्थिती बेताची जरी असली तरी लोक परीक्षेमध्ये अभ्यास करून यश मिळवू शकतात. बऱ्याच जणांनी या ठिकाणी आय एम शुअर मी पण शैक्षणिक कर्ज घेऊन माझं इंजिनिअरिंग पूर्ण केलेलं आहे. बरेच जण इंजिनिअरिंगचे किंवा इतर कोर्सेस जे आहेत शैक्षणिक कर्ज घेऊन ज्यांनी शिक्षण पूर्ण केलं असे आम्ही यापैकी बऱ्याचपैकी आहोत. तरी देखील स्पर्धा परीक्षेमध्ये आम्ही क्रॅक तो ती एक्झाम आम्ही करू शकलो. घरी अभ्यासाला जागेची सोय नाही म्हणून या ठिकाणी मंदिरामध्ये आम्हाला अभ्यास करण्याची संधी मिळाली, मंदिरामध्ये आम्ही अभ्यास केला आणि आम्ही IAS झालो. त्याच्यामुळं कोणतंही कारण हे द्यायची काही गरज नाही, नो एक्सक्यूज की माझ्याकडे हे नाही ते नाही म्हणून मला हे अवघड आहे म्हणून हे शक्य आहे, अजिबात नाही. आपल्या मनामध्ये जर तीव्र इच्छा असेल की मला हे करायचंच आहे तर निश्चितपणे आपण जी काही मनामध्ये स्पर्धा परीक्षा आपण ठेवलेली आहे ते पद मिळवू शकतो असा माझा स्वतःचा अनुभव आहे. दुसरं, बऱ्याच जणांनी सांगितले की नो शॉर्टकट, मेहनत करावीच लागेल, भरपूर अभ्यास करावाच लागेल. म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये किंवा 11वी 12वीला पाहतो की 21 अपेक्षित प्रश्न तेवढेच पास झालो असं चालणार नाही. मूळ पुस्तकांचा अभ्यास आपल्याला करावा लागेल, स्वतःच्या नोट्स करावे लागतील. हा एक बऱ्याच वेळेला ग्रह असतो की जे IAS झाले की किंवा जे झाले त्यांच्या नोट्स आपण वापरूया, असं बिलकुल नाही. त्यांनी नोट्स त्यासाठी काढलेले असतात, आपल्याला आपल्या नोट्स ह्या काढाव्याच लागतील, स्वतःच्या नोट्स काढाव्या लागतील, चौफेर वाचन करावं लागेल, प्रत्येक घटनेकडं आपलं स्वतःचं मत बनवण्याची आपल्याला सवय लावून घ्यायला लागेल. या काही बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला कराव्याच लागतील. आणखी एक गोष्ट जी स्पर्धा परीक्षेसाठी जी महत्त्वाची आहे की प्रयत्नामध्ये सातत्य, काही जणांनी सांगितलं ऑलरेडी हे फार महत्त्वाचं आहे की पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्टमध्ये जरी नाही झालं तरी पेशन्स ठेवून आपण ही परीक्षा देत राहणं हे फार महत्त्वाचं आहे. बरेच विद्यार्थी आम्ही असे पाहिलेत आमच्यासोबत तयार करणारे, पहिला दुसरा अटेम्प्ट झाल्यानंतर नाही मला जमत नाही म्हणून सोडून देणार. मी स्वतः तिसऱ्या अटेम्प्टमध्ये IAS झालेलो आहे. पहिल्या अटेम्प्टमध्ये मी प्रिलिम पास झालो पण मेन्स परीक्षा दिली पण 8 मार्क मला कमी मिळाले कट ऑफ पेक्षा, त्याच्यामुळे मला इंटरव्ह्यू कॉल नाही आला. मी पुन्हा दुसऱ्या अटेम्प्टला परीक्षा दिली आणि अटेम्प्ट म्हणजे कसं असतं, पुन्हा प्रिलिम मेन इंटरव्ह्यू तिन्ही टप्पे पहिल्यापासून द्यायला लागतात. असं नाही की मागच्या वेळी प्रिलिम पास झाला म्हणून डायरेक्ट मेनला, असं नाही आहे, पहिल्यापासून द्यावं लागतं. तर दुसऱ्या अटेम्प्टला मी प्रिलिम मेन इंटरव्ह्यू तिन्ही पास झालो, माझा 464वा रँक आला, मला त्यावेळी इंडियन PNT अकाउंट फायनान्स सर्व्हिस मिळाली दुसऱ्या अटेम्प्टमध्ये. पण ती क्लेम ठेवून मी पुन्हा तिसरा अटेम्प्ट दिला, तिसऱ्या अटेम्प्टमध्ये प्रिलिम मेन इंटरव्ह्यू झालो पूर्ण आणि तिन्हीमध्ये पास होऊन माझा 34वा रँक झाला आणि मला IAS मिळालं. तर महाराष्ट्रामध्ये मी पहिला असल्यामुळं महाराष्ट्र काढून देखील मिळालं. तर हा मी हे माझं उदाहरण यासाठी ठेवतो की सातत्य जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. सुरुवातीला कुणीतरी सांगितलं की अपयश मिळाल्यानंतर आपण त्याच्याकडे कसं पाहतो हे देखील फार महत्त्वाचं आहे. जनरली दोन दृष्टिकोन आपल्याला दिसतात. अपयश मिळालं की एकतर स्वतःला कमी लेखायचं की नाही हे मला शक्यच नाही, IAS किंवा UPSC म्हणजे काय, हे माझं कामच नाही आहे, असं स्वतःला कमी लेखून त्यापासून दूर झालं, हा एक अप्रोच असतो. दुसरा अप्रोच कसा असतो, कुणीतरी सांगितलं ना की माझी निवड नाही झाली म्हणजे इथं काहीतरी गडबड आहे, इथं वशिला लागतो, साधा शिपायासाठी पैसे द्यायला लागतात, IAS व्हायला किती द्यायला लागतील, असं काहीतरी खोलसट कल्पना आपल्या मनामध्ये असतात. पण तिसरा अप्रोच जो आहे, जो कुणीतरी सांगितला की माझी तयारी कमी पडली असेल, मला आणखी प्रयत्न करावे लागतील, मी कमी जरा मेहनत कमी पडलं असेल म्हणून प्रयत्न करणं पुन्हा उमेदीने, हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन जो आहे हा स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये हा फार महत्त्वाचा आहे. तर या गोष्टी साधारण आपण लक्षात ठेवल्या तर निश्चितपणे स्पर्धा परीक्षा आपण क्रॅक करू शकतो, स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवू शकतो. आता मला थोडा वेळ आपल्याला ही स्पर्धा परीक्षेची तयारी यापेक्षा आपण शासकीय सेवेमध्ये का आलं पाहिजे, शासकीय सेवेमध्ये आल्यानंतर आपण काय काम करू शकता, या शासकीय सेवेमध्ये काय ताकद आहे या संबंधीची मी काही उदाहरणं ही देणार. यासाठी देणार आहे की आपल्याला लक्षात येईल, अरे आपण हे गेलं तर आपण हे करू शकतो का. बऱ्याच वेळेला ही माहिती नसते, फक्त सुरुवातीला परीक्षा पास होणं
पण सेवेमध्ये गेल्यानंतर काय काय अपॉर्च्युनिटीज आपल्या समोर असतात याची पण उदाहरणं जर आपल्याला दिली तर आपल्याला त्यापासून प्रेरणा मिळेल असं मला वाटतं. आता अर्थात मी माझ्या सर्व्हिस संबंधी आय एस संबंधी उदाहरणं देणार आहे. आपण आय एम शुअर की या ठिकाणी बऱ्याच सर्व्हिसेसचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्युडिशियरीचे आहेत आणि इतर सेवेचे आहेत. प्रत्येक सेवेमध्ये त्याच पद्धतीच्या अपॉर्च्युनिटीज काम करताना असतात. मी आय एस मधल्या काही उदाहरणं देऊन आपल्याला काय काय अपॉर्च्युनिटी असतात ते सांगणार आहे. पहिली गोष्ट आय एसमध्ये आपल्याला समाजासाठी करण्याची डायरेक्ट संधी, समाजासाठी प्रत्यक्ष काही काम करायची संधी ही आपल्याला उपलब्ध करून देणारी ही सर्व्हिस आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये मी जिल्हाधिकारी असताना साक्षरता अभियानासंबंधी जे निरक्षर लोक होते त्यांच्यासाठी काम करण्याची संधी मिळाली. आम्ही 2-3 वर्ष त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले. म्हणजे अक्षरशः आम्ही रात्री साक्षरता अभियान म्हणजे आपल्याला माहीत आहे जे प्रौढ जे असतात, प्रौढ लोक जे आपल्या लहानपणी शिकू शकले नाही त्यांना शिकवायचं, त्यांना साक्षर बनवायचं, हा तो उपक्रम हे साक्षरता अभियान. तर सुरुवातीला आम्ही ते रात्री आपलं जायचो, तहसीलदार SDO सोबत असायचे, एज्युकेशनचे अधिकारी असायचे, मग गावोगावी जायचो, कोण घरामध्ये आहे तर हे आहे, मग आता मी टकटकटक दार वाजवायचो, दार उघडायचे, त्यांना सांगायचो आम्ही असं असं आहोत, तुम्ही शिकायला या, दार ते बंद करायचे, हे आम्ही कुठे शिकणार. असे बरेच वेळेला प्रसंग आले. हे जिल्हाधिकारी म्हणून सुद्धा जाताना लोकांनी आमच्या समोर दारं बंद केलेली, त्यामुळे तुम्ही जावा असं म्हटलेलं आहे. पण तरी देखील आम्ही चिकाटी ठेवली, लोकांच्यापर्यंत पोचलो, लोकांना उदाहरणं द्यायला लागलो की अरे बाबा आपण शिकल्यामुळे काय फायदे होणार आहे. रोजगार हमी योजनेमध्ये ज्यावेळी लक्षात आलं की रोजगार हमीमध्ये अंगठा आपण करतो किती पैसे आपल्याला मजुरी मिळाली, म्हणजे मिळालेले असतात 1000 रुपये, अंगठा 1000 वर असतो पण हातामध्ये 700 दिलेले असतात, अशी फसवणूक आपली होते. आपल्याला जर वाचायला लिहायला समजलं तर आपण 1000 मजूर असेल 1000च आपण घेणार. हे फायदे लोकांना ज्यावेळी कळायला लागले, पोस्टामध्ये गेल्यानंतर आपण पत्र लिहू शकतो किंवा पत्र आलेलं मुलामुलीचं मुंबईवरनं किंवा आपण वाचू शकतो काय त्याचा संदेश आहे ना. ते लहान आपण गोष्टी ऐकल्या असतील की तार टेलिग्राम आला, पत्र आलं की रडायला सुरुवात. बऱ्याच वेळेला ती म्हणजे मुलगा तुमचा नोकरी लागला अशी पण असते, अशी पण उदाहरणं आपण ऐकलेली आहे. किंवा गावामध्ये जायचं असेल ST बोर्ड आपण वाचू शकतो. ही ज्यावेळी उदाहरणं लोकांना आम्ही सांगायला लागलो त्यावेळी रिस्पॉन्स आपली वाढला. आणि अशा पद्धतीनं 2 वर्ष काम केल्यानंतर यवतमाळ जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावरचा आम्हाला पुरस्कार मिळाला, सत्तेन मैत्र पुरस्कार. माननीय पंतप्रधानांनी जिल्हाधिकारी म्हणून आम्हाला ते दिला. म्हणजे ज्यावेळी यवतमाळला आम्ही जातो आणि त्यावेळी पाहतो की यवतमाळची साक्षरता अशी आहे, निरक्षर लोक शिकलेले आहेत, फसवणूक व्हायला थोडंफार कमी व्हायला आमची मदत झालेली आहे, हे जे समाधान जे आहे हे डायरेक्ट लोकांसाठी करण्याची संधी जी आहे ही IS मध्ये असते, ही शासकीय सेवेमध्ये असते. म्हणून आपण IS मध्ये आलो पाहिजे. ज्यांना वाटतं ना की मला समाजाची सेवा करायची, माझं तर ठाम असं मत आहे की आपण जर मला असं विचारलं की मला समाजसेवा करायची आहे म्हणजे काय केलं पाहिजे, मी त्यांना ॲडवाईस करेल की तुम्ही शासकीय सेवेमध्ये या. शासकीय सेवेसारखं प्रभावी कुठलं साधन समाजसेवेचं कुठलंही नाही असं मला वाटतं. दुसरं एक उदाहरण देतो. औरंगाबादला मी जिल्हाधिकारी असताना बालकामगार औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहेत, सगळ्याच जिल्ह्यामध्ये आहेत, महाराष्ट्रात आहेत, देशात आहेत. इचलकरंजीमध्ये आपण पाहतो म्हणजे 14 वर्षाचे खालचे बालकं मुलं मुली काम करत असतात की ज्यांचं वय खेळायचं आहे शिकायचं आहे, अशी मुलं दुर्दैवाने आर्थिक परिस्थितीमुळे काम करत असतात. पण हे जर आपण पालकांना पटवून दिलं, पालकांना हे सांगितलं की तुम्ही पोटाला एक वेळ चिमटा द्या, उपाशी राहा, पण मुला मुलींना शाळेमध्ये पाठवा, शिकवा, कामावर पाठवू नका, तर त्यांना ते पटतं. सुरुवातीला खूप प्रयत्न करावे लागतात. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये असताना आम्ही 4000 बालकामगारांना, मग वीट भट्टीमध्ये काम करणारे आहेत, हॉटेलमध्ये काम करणारे आहेत, दगडखाणीवर काम करणारे आहेत, अशा मुला मुलींना 4000 मुला मुलींना त्या कामातून बाहेर काढलं, त्यांच्यासाठी शाळा सुरू केल्या. आणि ही मुलं शाळेमध्ये त्यांना म्हणजे त्याला ट्रान्झिट कॅम्प्स अशा माध्यमातून या शाळा सुरू केल्या आणि त्यांना मुख्य प्रवाहामध्ये घातलं. म्हणजे हे जे समाधान आम्हाला मिळतं की बालकामगारांना 4000 मुला मुलींना आपण कामापासून मुक्त करून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणलं, हे काम करण्याची ताकद ही प्रशासकीय सेवेमध्ये आहे, हे आपण करू शकतो. म्हणून आपण प्रशासकीय सेवेमध्ये आलं पाहिजे असं मला वाटतं. आरोग्य विभागामध्ये मी होतो, मी सेक्रेटरी आणि MDNRC म्हणून काम केलं. आज आपण 108 नंबरच्या ॲम्ब्युलन्सेस पाहिलेल्या आहेत. त्या ॲम्ब्युलन्स आपल्या 972 आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी सुरू आहे. तर या ॲम्ब्युलन्सच्या जडणघडणीमध्ये
ही ॲम्ब्युलन्स महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर आणण्यासाठी मला काम करण्याची संधी मला मिळाली. आज जवळपास 30 लाख रुग्णांना ही सेवा सुरू झाल्यापासून दिली जाते. म्हणजे कोणतीही मेडिकल इमर्जन्सी असेल, आपण 108 फोन करा, 10 मिनिटांमध्ये ती ॲम्ब्युलन्स आपल्याकडे येणार. आपल्या पेशंटला, मग तो रोडचा ॲक्सिडेंट असेल किंवा घरामध्ये काही मेडिकल इमर्जन्सीज, हार्ट अटॅक सारखे असतील, निःशुल्क कोणतेही पैसे न घेता ती ॲम्ब्युलन्स आपल्याकडे येईल आणि आपल्याकडं दवाखान्यात ती घेऊन जाईल. मला आवडे महोदय, मला याचा आनंद होतो. एकदा माझ्या घरीच माझ्या आईला हार्ट अटॅक आला, तर त्यावेळी 108 नंबर फोन केला आमच्या घरच्यांनी आणि 108 आई आमच्या आईचे प्राण वाचवले. म्हणजे मला असं वाटलं की अरे माझ्या आईचे देखील प्राण वाचवणारी ही 108 आहे. म्हणजे राज्यासाठी आपण सुरू केलेलीच आहे. 972 ॲम्ब्युलन्सेस आज राज्यामध्ये गडचिरोलीपासून ते मुंबईपर्यंत सगळीकडे आहे, सगळ्या जिल्ह्यामध्ये, इचलकरंजीमध्ये पण आहे. तर हे करण्याची ताकद ही IS मध्ये आहे, हे करण्याची ताकद ही शासकीय सेवेमध्ये आहे. म्हणून तुम्ही शासकीय सेवेमध्ये आलं पाहिजे. अभ्यास कसा करावा तुम्हाला हे सांगितलेलं आहे, पण ह्या प्रशासनातल्या ताकदी तुम्हाला जर कळल्या, अपॉर्च्युनिटी जर तुम्हाला कळल्या, तर तुम्ही अधिक प्रवृत्त व्हाल असं मला वाटतं. म्हणजे समाजासाठी डायरेक्ट काम करण्याची संधी प्रशासकीय सेवेमध्ये असते. दुसरं जे आहे, प्रशासकीय सेवेमध्ये अनेक आव्हानं असतात. जीवनामध्ये आपल्याला आव्हानं असली पाहिजे. आव्हानाशिवाय जीवन असेल तर मिळमिळीत जीवन जगण्यामध्ये काही अर्थ नाही. ज्याला आव्हान स्वीकारण्याची अपॉर्च्युनिटीज पाहिजे, त्यांनी शासकीय सेवेमध्ये आलं पाहिजे. आता IAS ची ताकद अशी आहे की अनेक पदावर काम करण्याची संधी मिळते. म्हणजे आपण, मी ST महामंडळाचा MD होतो, त्याच्यापूर्वी ग्राउंडर, म्हणजे GSDA चा डायरेक्टर होतो, त्याच्यापूर्वी जिल्हाधिकारी होतो, त्याच्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी होतो CEO चा, त्यानंतर मी सेल्स टॅक्समध्ये जॉईंट कमिशनर म्हणून काम केलं, त्यानंतर मी महानगरपालिका मुंबई या ठिकाणी ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर म्हणून काम केलं. मुख्यमंत्र्यांचे मला पृथ्वीराज चव्हाण साहेब असताना सेक्रेटरी टू CM म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आता मी वनसचिव म्हणून काम करत आहे. अनेक पदावर, म्हणजे ज्या पदाबद्दल, ज्या कामाबद्दल आपल्याला माहिती नाही, त्या क्षेत्रामध्ये तुमची पोस्टिंग होणार, तिथं तुम्ही काम करणार, ते क्विकली शिकणार आणि तिथं कॉन्ट्रीब्यूट करणार. अशी संधी निर्माण या सेवेमध्ये असते, ही आव्हान आहे. म्हणून तुम्ही शासकीय सेवेमध्ये आलं पाहिजे असं मला वाटतं. मी ज्यावेळी आव्हानाच्या बाबतीमध्ये सांगतो की ज्यावेळी मी जिल्हाधिकारी म्हणून औरंगाबादला काम करत होतो, 3.5 वर्ष मी त्या ठिकाणी होतो, यवतमाळला 3 वर्ष होतो, औरंगाबादला 3.5 वर्ष होतो. औरंगाबादला काम करताना 2006 साली खूप मोठा पूर त्या ठिकाणी गोदावरी नदीला आला होता. जायकवाडी धरण आहे पैठणमध्ये, तर त्या ठिकाणी बरीचशी गावं पाण्याखाली गेली, अनेक ठिकाणी हाहाकार झाला. पण आम्ही सर्व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून, आमदार तिथले, खासदार आणि इतर सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व अधिकारी आणि NGO स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून गावांना आम्ही शिफ्ट केलं. एकही कॅज्युअलिटी झाली नाही, कुणी जखमी झालं नाही, मृत्यू नाही झाले. आणि खूप मोठा पूर असताना देखील या लोकांचे प्राण आम्हाला वाचवता आले. त्या पुढची गोष्ट अशी आहे की या पुरामध्ये एक जातीय तणाव निर्माण झाला. एक घटना अशी झाली की ज्याच्यामुळे 2 समाजामध्ये खूप मोठा तणाव निर्माण झाला आणि तो तणाव आम्ही लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन आम्ही तो तणाव निवळला. अदरवाईज त्या ठिकाणी अतिशय 2 समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा हा त्या ठिकाणी समस्या निर्माण झाली होती, ती आम्ही टाळली. आणि ती टाळल्याबद्दल आम्हाला, म्हणजे जनरली महात्मा गांधी शांतता पुरस्कार राज्य शासनाचा जो आहे, हा जनरली पोलीस विभागाला दिला जातो, त्यावेळी पहिल्यांदा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तो पुरस्कार म्हणून मला दिला. तर 2 समाजामधली तेढ कमी करून शांतता प्रस्थापित करता आली. अदरवाईज जातीय दंगली झाल्या असत्या, अनेक जण मृत्युमुखी पडले असते, ते आपल्याला टाळता आले. हे करण्याची संधी जिल्हाधिकारी म्हणून मला करता आली. ही ताकद, ही आव्हान स्वीकारण्याची ताकद या प्रशासकीय सेवेमध्ये आहे. म्हणून तुम्ही प्रशासकीय सेवेमध्ये आलं पाहिजे असं मला वाटतं. मगाशी खासदार महोदयांनी सुरुवातीला उत्तराखंडचा उल्लेख केला. उत्तराखंडला 2013 ढगफुटी झालेली होती आणि त्या ठिकाणी फार हाहाकार त्या ठिकाणी आलेला होता. 4 धाम तिथले जे आहेत त्या ठिकाणी खूप जे पिलग्रिम्स जे आहेत ते त्या ठिकाणी अडकलेले होते, पर्यटक अडकलेले होते, धार्मिक याच्यासाठी गेलेले लोक पाण्यामध्ये अडकलेले होते, काही जणांचा मृत्यू पण झाला. तर त्यावेळी आम्हाला कळालं की महाराष्ट्रातले 3200
लोक महाराष्ट्रातले विविध जिल्ह्यातले हे या उत्तराखंडमध्ये त्या पुरामध्ये अडकलेले आहेत, तर त्या ठिकाणी एक 15 ते 20 लोकांची आमची अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची टीम रेस्क्यू टीम त्या ठिकाणी गेली आणि ती टीम पाठवताना एक सेक्रेटरी दर्जाचे त्या टीमचे लीडर हे देखील पाठवायचे होते. तर त्यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब होते, मुख्य सचिव जयंत भांडिया साहेब होते. त्यांनी बऱ्याच जणांना विचारलं की ही टीम 15 जणांची पुढं ऑलरेडी गेलेली आहे, त्या टीमचा लीडर म्हणून सेक्रेटरी रँकचा अधिकारी पाठवायचा आहे, तुम्ही हो जायला तयार आहात का? बऱ्याच जणांना विचारलं, बऱ्याच जणांनी कारणं सांगितली, बायको मी आजारी आहे, मला जमणार नाही, कारण पूर परिस्थितीमध्ये ती हाताळण्यासाठी जायचं म्हणजे त्या ठिकाणी राहायची सोयीची काहीच नसते, स्वतःच स्वतःच बघायला लागतं आणि लोकांना वाचवायला लागतं. खूप मेहनतीचं काम असतं, स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालण्याची परिस्थिती असते. मला मुख्य सचिवांनी दुपारी 2 वाजता फोन केला आणि 4 वाजता मी विमानामध्ये बसलो होतो देहरादूनला जाण्यासाठी. आणि त्या 10 दिवसामध्ये इतकं काम चांगलं तिनं आम्हाला आलं. माननीय मुख्यमंत्री त्या ठिकाणी आले, आम्ही हेलिकॉप्टरमधून सगळी पाहणी केली, अनेक ठिकाणी कॅम्प केले, 3200 लोकांना आम्ही सुखरूपपणे आणता आलो. फक्त 200 लोक दुर्दैवानी महाराष्ट्रातले ढगफुटी झाली त्याच ठिकाणी ते असल्यामुळं त्यांचा मात्र जीव वाचवता आला नाही, पण 3000 लोकांना आम्हाला रेल्वेच्या माध्यमातून स्पेशल विमान करून आम्हाला या ठिकाणी करता आलं. ही संधी जी आहे ही प्रशासकीय सेवेतल्या अधिकाऱ्यालाच मिळणार, ती आम्हाला मिळाली, म्हणून तुम्ही प्रशासकीय सेवेमध्ये आलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. त्यानंतर एक मला सांगावं असं वाटतं की बऱ्याच जणांची तक्रार अशी असते की अरे म्हणजे हा या ठिकाणी आहे, याला ही ही संधी मिळते, आम्हाला पण अशी संधी मिळाली तर आम्ही किती पुढं गेलो असतो. पण हे अर्धसत्य आहे. संधी जर मिळायची असेल तर अगोदर आपण जबाबदाऱ्या घ्यायला स्वीकारलं पाहिजे. जसं मी उदाहरण सांगितलं की तुम्ही उत्तराखंडला जा, जबाबदारी घ्या की आपण 10 कारणं सांगत असतो, पण संधी नाही मिळाली तर आपण लगेच ओरड करत असतो. म्हणून एक तत्व मी स्वतःही पाळतो, मी बऱ्याच ठिकाणी उदाहरण सांगतो की आपल्याला जर आपल्या आयुष्यामध्ये अपॉर्च्युनिटीज पाहिजे असतील तर अगोदर आपण जबाबदारी घ्यायला शिका, कारण रिस्पॉन्सिबिलिटी क्रिएट्स अपॉर्च्युनिटी हे आपण आयुष्यामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे. आपण आणखी आपण प्रशासकीय सेवेमध्ये म्हणजे मी सांगितलं समाजासाठी काम करण्याची डायरेक्ट संधी, दुसरं सांगितलं आव्हान आहे, आणि तिसरं मी हे सांगू इच्छितो की या प्रशासकीय सेवेमध्ये IAS मध्ये आणि इतर सेवेमध्ये आपल्याला नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याची खूप मोठी संधी आपल्याला मिळत असते. आता या ठिकाणी मूर्तिमंत उदाहरण आपल्याला ज्ञानेश्वर मुळे साहेबांचं आहे. मग अशी मी सांगितलं की त्यांनी ज्या ज्या देशामध्ये काम केलं त्या त्या ठिकाणी अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी त्यांनी राबवलेल्या आहेत की जे आज IFS मध्ये एक उदाहरण म्हणून सर्व लोक त्यांना देत असतात. त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. पासपोर्ट मिळवणं, आता पासपोर्ट आता गोष्ट अशी आहे की प्रत्येकाकडे पासपोर्ट आता असलाच पाहिजे, कारण परदेशामध्ये जायची संधी ही अनेक जणांना अनेक माध्यमातून उपलब्ध होत असते. अनेक लोक सपरिवार जवळच्या देशामध्ये फिरायला जात असतात, म्हणजे इथून केरळला जायचा जो खर्च आहे त्याच खर्चामध्ये आपण बँकॉकला जाऊ शकतो किंवा सिंगापूरला जाऊ शकतो. त्याच्यामुळे पासपोर्ट ही आता असणं गरजेची बाब झालेली आहे. पण पासपोर्ट मिळवणं किती अवघड आहे, तर माननीय मुळे साहेबांनी पासपोर्ट सहजतेनं उपलब्ध व्हावा, अनेक इनोव्हेटिव्ह गोष्ट, नाविन्यपूर्ण गोष्ट केलेल्या आहेत, जेणेकरून लोकांना अतिशय कमी त्रासामध्ये पासपोर्ट आज उपलब्ध होऊ शकतो. ही ताकद म्हणजे हे प्रशासकीय सेवेमध्ये IFS दर्जाचे अधिकारी हे इनोव्हेशन इनोव्हेटिव्ह पद्धतीने नाविन्यपूर्ण पद्धतीने पुढाकार घेऊन करू शकतात, ही संधी प्रशासकीय सेवेमध्ये असते, म्हणून तुम्ही या सेवेमध्ये आलं पाहिजे. खूप इनोव्हेटिव्हला वाव याच्यामध्ये असतो. आपण जे मनामध्ये आणाल ना मला हे करायचं आपण निश्चितपणे हे करू शकतो. या ठिकाणी मी ज्यावेळी MD NRA म्हणून काम करत होतो त्यावेळी असं ठरवलं की आपलं ऑफिस म्हणजे त्याच्या अगोदर बॅकग्राऊंड अशी आहे की मसुरीला एका प्रशिक्षणासाठी मी IAS अकॅडमीमध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी मला असं दिसलं की एक प्रशिक्षणाचा फेज 4चाच भाग म्हणून मसुरीला प्रशिक्षण आणि 15 दिवस आम्ही साऊथ कोरियाला सेऊलला आम्ही गेलो होतो. तर मसुरीतले तिथले प्राध्यापक जे आहेत ते त्या सेऊलमधून आपल्या ऑफिसचं कामकाज E-ऑफिसद्वारे करत होते. त्यांना मी विचारलं हे काय करता आपण, तर ते म्हणले ही आमच्याकडे E-ऑफिस पेपरलेस ऑफिस अशी आमच्याकडे सॉफ्टवेअर आहे आणि या E-ऑफिसच्या माध्यमातून आम्ही सगळ्या फाईल्स त्या क्रिएट करतो, आमच्याकडे फिजिकल फाईल नाहीच आहे.
मला एक खूप आश्चर्य वाटलं, मी ते समजावून घेतलं आणि त्यावेळी मी ठरवलं की आपण निश्चितपणे हे ट्रेनिंग घेऊन परत गेल्यानंतर NRHM ऑफिस हे ई ऑफिस पेपरलेस ऑफिस बनवायचंच. मग परत गेल्यानंतर आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांची आम्ही मीटिंग घेतली आणि विचार म्हणला की अरे आता पहा आपल्या फाईल ज्या आहेत इतक्या पेंडिंग राहतात, फाईल गहाळ होतात किंवा आपल्याला सापडत नाहीत, लवकर डिस्पोजल होत नाही, मॉनिटरिंग करता येत नाही. आमचे काही ऑफिस NRHMचे पुण्याला होते, नागपूरला होते, मुंबईला तर होतेच होते. तर या सगळ्या फाईल पुण्यावरची फाईल यायला 8 दिवस लागायचे, मग ते त्याच्यामध्ये विलंब व्हायचा. सगळ्या अधिकाऱ्यांना विश्वास घेऊन आम्ही ई ऑफिस आम्ही सुरू केलं 1 महिन्यामध्ये NICच्या माध्यमातून. आणि आमचं NRHMचं ऑफिस हे महाराष्ट्रातलं पहिलं पेपरलेस ऑफिस झालं की ज्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आम्हाला राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानामध्ये पहिला पुरस्कार देऊन आम्हाला सत्कार. तर अजूनही ते काम सुरू आहे. म्हणजे हे मनामध्ये आपण आणलं ना, माझं ऑफिस पेपरलेस ठरवायचं आहे. आज कुठलंही फाईल त्या NRHM ऑफिसमध्ये फिजिकल फाईल नाही आहे, पेपरलेस ऑफिस ते महाराष्ट्रातलं आहे. थोडक्यात आपण जे मनामध्ये आणाल तो इनोव्हेटिव्हनेस, ते नाविन्यपूर्ण करण्याची ताकद या प्रशासकीय सेवेमध्ये आहे. म्हणून तुम्ही प्रशासकीय सेवेमध्ये आलं पाहिजे असं मला वाटतं. आज मी या ठिकाणी वनविभागामध्ये सचिव म्हणून काम करत आहे. वनविभागामध्ये काम करताना आम्ही असं ठरवलं की आज पर्यावरणाचा सर्वात मोठा समस्या कोणती आहे, तर ती क्लायमेट चेंजची आहे. आपण सर्वजण ऐकतो वातावरणातील बदल, तापमानामध्ये होणारी वाढ, आज उष्णता किती वाढत चाललेली आहे, त्याचे परिणाम होऊन आज आपण पाहतो की त्याच्यामुळं अवेळी पाऊस किंवा भरपूर पाऊस किंवा पावसामधला गॅप आहे ना, पिकाच्या उत्पन्नामध्ये त्याच्यामुळे होणारे पिकावर होणारे परिणाम, उत्पादन कमी होणं, आरोग्यावर परिणाम. आज कितीतरी पद्धतीचे व्हायरस आणि बॅक्टेरिया नवीन नवीन या वातावरणातील बदलामुळे तयार होत आहेत. तर अशा अनेक समस्या होत आहेत. या समस्यावर प्रभावी कुठला उपाय, अनेक उपायापैकी एक कुठला उपाय असेल तर वृक्ष लागवड करणं. म्हणून आम्ही ठरवलं की महाराष्ट्रामध्ये आपण ग्रीनिंग ऑफ महाराष्ट्र, हरित महाराष्ट्र चळवळ राबवली पाहिजे. आम्हीच ठरवलं, त्याच्यामध्ये सर्व मंत्री महोदय, सर्व शासनाचे मुख्यमंत्र्यापासून सर्वांनी सहभाग घेतला. आणि आज मला सांगायला असा आनंद होतो की एक वृक्ष चळवळ महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे. या ठिकाणी महाजन सर या ठिकाणी उपस्थित आहेत. महाजन सरांसाठीच एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवलं पाहिजे. तर महाजन सर हे असे आहेत की ज्यांनी स्वतःहून अनेक गोष्टी स्वतःहून सुरू केलेल्या आहेत. ते अनेक ठिकाणी स्वतःहून त्यांची नर्सरी तयार करतात रोपांची आणि स्वतः वृक्ष लागवड करतात. त्यांना नगरपालिकेने, मला असं कळालं, नगराध्यक्ष महोदय स्वच्छता दूत म्हणून आपण त्यांना नियुक्त केलेलं आहे. म्हणजे शासनामध्ये हे स्वच्छता अभियान, वृक्षारोपण हे अलीकडे आलेलं आहे, पण अव्याहतपणे कित्येक वर्षाच्या पूर्वी महाजन सरांनी त्या गोष्टी स्वतःच्या पातळीवर सुरू केलेल्या आहेत. आपण सर्वजण त्यांच्या चळवळीमध्ये सहभागी झालं पाहिजे असं मला वाटतं. तर या नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याची ताकद ही जी आहे ही प्रशासकीय सेवेमध्ये आहे. आपण म्हणून प्रशासकीय सेवेमध्ये आलं पाहिजे असं मला वाटतं. या सगळ्या गोष्टी सांगण्याचा हेतू एवढाच आहे की या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. बऱ्याच वेळेला लोकांना अधिकारी काय काम करू शकतात त्याची जाणीव नसते, पण या करू शकतो हे सांगण्यासाठी मी ही उदाहरणं दिलेली आहेत. आणि ही फक्त मी ज्या सर्व्हिसमध्ये करत आहे याची उदाहरणं दिली, पण मी 100% सांगतो या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बसलेले जे अधिकारी आहेत, न्यायाधीश या ठिकाणी आहेत, सेल्स टॅक्समध्ये आहेत, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने असंच आपल्या सर्व्हिसमध्ये करत आलेलं आहे आणि आणखी करू शकतो. म्हणून आपण अशा या शासकीय सेवेमध्ये आलं पाहिजे असं मला वाटतं. मी या ठिकाणी सर्वांचं, लोकप्रतिनिधींचं या ठिकाणी आभार मानतो की कुठलीही गावामध्ये एखादा प्रोजेक्ट सुरू करायचा असेल, ग्रुप सुरू करायचा असेल, तर मी 100% हे बिलीव करतो की लोकप्रतिनिधींच्या सोबत राहूनच हे काम करणं शक्य आहे. आज आपल्याला आयसोलेटेड वॉटर टाईट कंपार्टमेंटने काम करताच येणार नाही. मगाशी या ठिकाणी खासदार महोदय आलेले, खासदार महोदयांच्या कानामध्ये जरा थोडं मी पुटपुटलो की खासदार महोदय, आपला खासदार निधी असतो, आमचा हा नवीन ग्रुप झालेला आहे, आता नवीन विद्यार्थी आमचे तयार करणार आहेत, थोडं लायब्ररीसाठी आपण काहीतरी घोषणा कराल का? बिलकुल करतो मग. आणि त्यांनी या ठिकाणी घोषणा केली की खासदार निधीतून जे काही करता येईल ते मी करणार आहे. त्याच पद्धतीनं आपले आमदार महोदय हळवणकर साहेब जे आहेत ते देखील निश्चितपणे या ठिकाणी करतील. या ठिकाणी आवाडे महोदय या ठिकाणी आहेत, या ठिकाणी नगराध्यक्ष महोदय आहेत, या ठिकाणी स्वामी साहेब या ठिकाणी आहेत. प्रत्येक लोकप्रतिनिधी जे आहेत हे गावच्या विकासासाठी आणि आपण बसलेले विद्यार्थी जे आहात, आपल्याला पूर्णपणे जे काही सोयी सुविधा ज्या लागतील, लायब्ररी लागेल, अभ्यासिका लागेल, यासाठी निश्चितपणे मदत करण्यासाठी पुढे येतील. फक्त आपण या संधीचा फायदा आपण घेतला पाहिजे. सगळं आपल्यावर आहे, आपल्यासमोर सगळं आहे.
आज मगाशी कोणीतरी सांगितलं की आम्ही विद्यार्थी दशेमध्ये असताना अभ्यास करताना सोयी सुविधांचा थोडा अभाव होता, पण आता कसं झालंय, दुर्दैवाने असं होत आहे की सोयी सुविधा जितक्या जास्त तेवढी शिथिलता जास्त, असं दुर्दैवाने दिसतं. खरं तर सोयी सुविधा असतील तर किती वेगाने तुम्ही पुढे गेलं पाहिजे. इंटरनेटमध्ये आपल्याला जो टॉपिक पाहिजे त्याची माहिती मिळू शकते. लायब्ररीची सोय आहे, 70-75 लोकांचा ग्रुप आपल्या पाठीशी आहे, सर्व लोकप्रतिनिधी आहेत. मग इचलकरंजीतले आज 70 वरून 1500 ते 2000 अधिकारी व्हायला काय अडचण आहे, काहीच अडचण असू नये असं मला वाटतं. इचलकरंजी नगरीला खूप मोठा वारसा आहे. हे एखादं शहर हे सर्वांगीण विकासानं पुढे गेलं पाहिजे. म्हणजे वस्त्रोद्योग नगरी म्हणून तर आहेतच, पण याशिवाय शैक्षणिक क्षेत्रामध्ये आरोग्य सोयीसुद्धा या ठिकाणी मुळे साहेब आणि नगराध्यक्ष मॅडम आवाडे साहेब सगळेजण एक चांगल्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं आपण उद्घाटन करून आलेले आहात. हे इचलकरंजीची शान आहे की इचलकरंजीमध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तयार होत आहे. या ठिकाणी अनेक उद्योग या ठिकाणी आहे. इचलकरंजीला म्हणजे इचलकरंजी आपलं संस्थान होतं, म्हणजे संस्थानिक इथले जे होते या संस्थानिकांनी सुद्धा इचलकरंजीच्या जडणघडणीमध्ये खूप मोठं योगदान केलेलं आहे. दुर्दैवानी काही दिवसापूर्वी इथले घोरपडे सरकार जे होते त्यांचं निधन झालं, तर त्यावेळी मी आवाडे साहेबांनी मला जोड म्हणजे मी सांगत होतो की सरकार घोरपडे महोदयांचं परवा दुर्दैवाने निधन झालं, की ज्यांचं योगदान इचलकरंजीच्या त्यांचं आणि त्यांच्या वडिलांचं जे आहे इचलकरंजीच्या जडणघडणीमध्ये खूप योगदान आहे. त्यांनी मला त्यांचे जे चिरंजीव यशवंतराव मला वाटतं त्यांच्याशी फोनवर बोलणं पण करून दिलं. मी त्यांना म्हटलं साहेब माझी आपली भेट कधी झाली नाही, पण इचलकरंजीकर नेहमी तुमचे ऋणी राहतील, कारण इचलकरंजीच्या जडणघडणीमध्ये तुमचं खूप मोठं योगदान आहे. या ठिकाणी प्रत्येक जण महाजन सरांच्या पासून असतील, ते घोरपडे असतील, ते सामान्य माणूस असेल, ते लोकप्रतिनिधी असतील, अधिकारी असतील, आपण नागरिक असाल, या सगळ्यांनी इचलकरंजीसाठी आपल्याला करायचं आहे, तर इचलकरंजी नगरी निश्चितपणे ही पुढे जाईल असा मला विश्वास आहे. मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद.